नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तो म्हणजे कांदा संदर्भात, कांदा रोप तयार करणे या संदर्भामध्ये आहे. मित्रांनो, कांदाला लागवडीमध्ये सुरुवातीचा जो टप्पा असतो तो म्हणजे कांदा रोप तयार करणे. रोप तयार करताना कोणत्या प्रकारचा खतांचा वापर केला पाहिजे, त्यानंतर कोणत्या प्रकारचे फवारणी घातले पाहिजे, त्याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमार्फत माहिती बघूया. मित्रांनो, हे रोप मी माझ्या घरच्या शेतामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, मी जे घरी वापरत असतो, समजा साधारणतः बुरशीनाशकांचा वापर करत असतो, खतांचा वापर करत असतो, या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती सांगत असतो मी. तर त्यानंतर तर मित्रांनो, कांदा रोप तयार करताना योग्य जमिनीचा वापर करणे फार आवश्यक आहे. मित्रांनो, मी चांदवड तालुक्यामध्ये राहतो, आमच्याकडे डोंगरी भाग आहे, असल्या कारणाने खूप पाऊस होत असतो. तर त्या पावसाच्या कारणामुळे आम्ही मुरमाट जमिनीचा वापर करत असतो, जेणेकरून जास्त पाऊस झाला तर पाणी हे पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होतो. त्यानंतर उताराच्या वाफ्यांचा, साधारणतः उतारा ज्या प्रकारच्या जमिनी असता अशा जमिनीचा वापर करणे फार आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे का आवश्यक आहे, कारण आपण वाफे जे तयार करतो या वाफ्यांमध्ये पाणी साचू नये. पाणी साचलं तर जेणेकरून मररोगाचा सामना आपल्याला करावा लागतो. या अशा गोष्टींमुळे मित्रांनो, आपण हे अशा प्रकारचे नियोजन केले पाहिजे. तर मित्रांनो, हे माझ्या शेतामध्ये तुम्ही रोपे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण बीज प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. बुरशीनाशकांच्या वापरामुळे आपल्या रोपामध्ये मर लागणे, मुळकूज, रोपे पिवळे पडणे अशा प्रकारच्या समस्या येत नाही. कांद्याचे रोप टाकताना आपण योग्य प्रकारच्या खतांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, बीज प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशक घेतले पाहिजे. त्यामध्ये आपण Z78 म्हणा, अँट्राकॉल, त्यानंतर 7-22-3 अशा प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, जेवढा योग्य प्रकारे बुरशीनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे, त्यानंतर तसेच योग्य प्रकारच्या खतांचा पण वापर करणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, खते वापरत असताना आपण 24-24-0, 20-20-13, त्यानंतर 15-15 अशा प्रकारच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, कांदे रोप हे दाट पद्धतीचे टाकू नये, जेणेकरून दाट पद्धतीचे टाकले असताना तर आपले रोपाची जी कांडे असते, रोपाची जी पोत असते, ग्रोथ असते, ती व्यवस्थित प्रकारे होत नाही. जेणेकरून आपण जेव्हा लागवड करताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर व्यवस्थित कांदा रोप एक साईजचे तयार होत नाही, त्यानंतर बऱ्यापैकी जी कांडी जी लहान असते तर त्यांचं ती कांडी मर पावते. अशा प्रकारच्या गोष्टींना सामना करावा लागतो. त्यामुळे कांदा रोप टाकताना कधी पण एक पद्धत वापरली पाहिजे की कांदा रोप हे एकदम सुटसुटीत पातळ पद्धतीने टाकले पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे योग्य नियोजन करणे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.